अफगानिस्तान के सूफी ख्वाजा सैयद गरीब चिश्ती को महाराष्ट्र के नासिक ज़िले में गोली मारकर कत्ल कर दिया गया। यह सनसनीखेज वाकया चिचोंडी MIDC इलाके में पेश आया है। कत्ल की वजह ताहाल सामने नहीं आई, लेकिन बताया जा रहा है कि उनका कत्ल ज़मीन के तनाज़े को लेकर हो सकता है। बताया जा रहा है कि सूफी ख्वाजा सैयद गरीब चिश्ती अफगानिस्तान के रहने वाले थे। उनकी उम्र तकरीबन 35 साल थे। पुलिस के मुताबिक इस वाक़े को 4 अफराद ने अंजाम दिया। मुकामी SP सचिन पाटिल के मुताबिक सूफी कल शहर में 2 या 3 मकाम पर गए थे और खाना खाया था। पुलिस ने कत्ल के इल्ज़ाम में एक शख्स को गिरफ्तार कर लिया है। इस मामले में 3 अफराद को हिरासत में लिया गया। हमलावरों ने सूफी बाबा के सर में गोली मारी, जिसकी वजह से उनकी मौके पर ही मौत हो गई थी। कत्ल के बाद हमलावर सूफी बाबा की SUV में ही सवार होकर मौके से फरार हो गए थे। येवला शहर पुलिस स्टेशन के अंतर्गत अपन एक खुना गुन्हा दाखल के लिए यामध्ये वावी पुलिस स्टेशन के अंतर्गत रहनारे अफगान नागरिक जे हैं अहमद जरीफ चिश्ती वय 38 च्या आसपास यांचा खून झाल्याचं संदर्भाने हा गुन्हा अपन दाखल केलेला आहे। प्राथमिक माहिती जी प्राप्त आहे पोलिसांकडे त्यानुसार यांचा जो ड्रायव्हर होता त्यांनी यांचा खून केल्याचं निष्पन्न आहे। हे जे अहमद जरीफ चिश्ती होते ते अफगान नागरिक होते, ते निर्वासित म्हणून इथे भारतात त्यांना वास्तव्याचं परवानगी देण्यात आली होती रेफ्युजी म्हणून। त्यामुळे प्रथम दृष्ट्या जी माहिती समोर येत आहे की हे स्वतःच्या नावावर काही प्रॉपर्टी वगैरे घेऊ शकत नव्हते, यांनी आपले आजोबाचे लोक जे होते त्यांच्या नावावरती प्रॉपर्टी आणि ही जी गाडी होती ज्याच्यातून खून करून आरोपी फरार झाले होते ती घेतले होते। प्रथम दृष्ट्या याच्यात जे आरोपी आहेत त्याच्या संदर्भाने पोलिसांनी वेगवेगळ्या टीम करून हे आरोपी अटक करण्यासाठी रवाना केलेले आहेत। जो संशयित आहे मुख्य त्याच्याकडून पोलीस त्याची चौकशी करत आहे, याच्यामध्ये तो पोलिसांकडे आहे आणि त्याची चौकशी करत आहे। याच्यामध्ये प्रथम दृष्ट्या जे निष्पन्न होते कुठेतरी प्रॉपर्टी किंवा जे यांचं पैशाचे वगैरे वाद जे होते त्याच्यातून हा खून झाल्याचं निष्पन्न होत आहे। तरी बाकीचे जे अँगल्स आहेत ते देखील पोलीस याच्यामध्ये तपास करत आहे। सर, हे मीडियावर अनेक चॅनलवर असे बातमी येत आहेत त्यासंदर्भात काय? प्राथमिक दृष्ट्या तरी याच्यात प्रॉपर्टीचे जे इश्यूज आहेत त्याच्यावरून हा खून झाल्याचं दिसत आहे। आता काल सकाळी जे आहे हे आरोपी आणि जे मयत आहेत ते वावीच्या हद्दीतून निघून येवल्याकडेला आले होते। तिथे त्यांनी 1-2 ठिकाणी पूजा वगैरे केल्या, त्या झाल्यानंतर त्यांनी दुपारी जेवण केलं साधारण 4-5 आसपास। त्याच्यानंतर MIDC हद्दीत एका ठिकाणी प्लॉट खरेदी करायचा आहे त्यामुळे त्याची पूजा करायची हे सांगून हे जो ड्रायव्हर आणि त्याचे जे साथीदार होते ते हे जे चिश्ती होते मयत त्यांना तिथे घेऊन गेले। ते पूजा वगैरे झाल्यानंतर ते जसे गाडीत बसत होते तसं त्या लोकांनी त्यांना गनशॉट मारून तिथे त्यांना ठार केलं, त्यांना तिथे टाकून त्यांची गाडी घेऊन ते पळून गेले होते। याच्यामध्ये मुख्य जे आहेत ते 3 आरोपी आहेत, याच्यामध्ये एकाच अजून एका व्यक्तीचं पोलीस याच्यामध्ये त्याच्याकडे तफ्तीश आपली चालू आहे, अजून आपण याच्यामध्ये अटक केलेलं नाही आहे। आता किती ताब्यात घेतलेत? आता आपल्याकडे एक ताब्यात आहे ज्याच्याकडे आपण चौकशी करत आहोत। जे मुख्य नाही आहे, नाही चालक जो आहे तो फरार आहे। यामध्ये हा मूळचा अफगाणिस्तान नागरिक आहे, त्याच्याकडे अफगाणिस्तानचा पासपोर्ट होता। हा एक साधारण 4 वर्षापूर्वी भारतामध्ये आला होता, वेगवेगळ्या ठिकाणी तो राहिला होता। आधी दिल्लीमध्ये राहिला होता, त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये राहिला होता, त्याच्यानंतर हा वावी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्यांनी एक भाड्याची खोली घेऊन तो तिथे राहत होता। याला शासनाकडून नंतर
केंद्र शासनाकडून निर्वासित असल्यामुळे त्याला त्या दृष्टिकोनातून राहण्याची परवानगी देण्यात आली होती ॲज अ रिफ्युजी म्हणून. हा परकीय नागरिक असल्यामुळे हा स्वतःच्या नावावर काही इथे मिळकत वगैरे घेऊ शकत नव्हता, त्यामुळे जे काही पैसे त्याकडे यायचे त्याच्यातून तो इतर जे त्याचे आजूबाजूचे लोक होते त्यांच्या नावावर त्यांनी मिळकत इथे घेतली होती.